ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितैर्यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणः चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्तिः शान्तिः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिणे स्वामिनेतापहारिणे श्री रामकृष्ण लीला प्रसंग या वर्गामध्ये 19व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला जर आवाज ऐकू येत नसेल तर थोडं पुढे येऊ शकता आपण, आणि ऐकू येत असेल तर ठीक आहे. मागच्या वर्गामध्ये आपण जे काही चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून मग आपण पुढे जाऊया. अवतारांचा साधक भाव या संदर्भात आपण चर्चा करत होतो, आणि त्या संदर्भात चर्चा करताना आपण आत्तापर्यंत जे काही चर्चा केली की भगवान श्रीरामकृष्ण किंवा इतर सर्व अवतारांमध्ये मानव भाव आणि दिव्य भाव या दोघांचा एक मिलाफ आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतो, आणि असं सर्वच अवतारांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. त्यानंतर अवतारांमध्ये त्यांच्या स्वतःच्या सुखाची थोडी पण इच्छा नसते, पूर्ण निस्वार्थ वृत्तीने ते जगत असतात, इतक्यापर्यंत की स्वतःच्या मुक्तीची इच्छासुद्धा त्यांच्या ठाई ही आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर त्यांची करुणा किंवा दया ही खऱ्या अर्थाने करुणा किंवा दया असते का? कारण की त्यांचं मन हे अत्यंत बृहत, शास्त्रांमध्ये त्याला महत असं म्हटलेलं आहे, सार्वजनिन मन, म्हणजे आपल्या सर्वांच्या मनाशी ते निगडीत असतं आणि म्हणूनच आपल्या सर्व दुःखांना ते समजू शकत. म्हणून त्यांच्या साधनेचा उद्दिष्ट, त्यांच्या स्वतःमध्ये दिसणारी किंवा त्यांना अनुभवात येणारी जी दिव्य शक्ती असते त्याला हस्तगत करणे हा तर एक भाग असतोच, पण त्याच्याचबरोबर ते हे सुद्धा विचार करतात की जेव्हा साधारण प्रलोभनाला प्रलोभित न होता ते कसे आनंदी असतात, तसा हा साधारण जीव का नाही माझ्यासारखं या प्रलोभनापासून दूर जाऊन आणि स्वतःच्या अनुभूती प्राप्त करून, आपल्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती प्राप्त करून हा चिर आनंदमध्ये राहू का इच्छित नाही, ही त्यांची जी करुणा असते या करुणापायीसुद्धा ते साधना करतात. त्याच्यानंतर मागच्याच वर्गात आपण एक फार सुंदर उदाहरण की अवतार हे नेहमी त्यांची साधना दुसऱ्यांकरता असते आणि तीन मित्रांचं उदाहरण आपण बघितलं होतं, आणि सगळ्यात शेवटी
की अवतारांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना सूक्ष्म वासनांशी त्यांना खूप संग्राम करावा लागतो. साधारणपणे बंधू भगिनींनो आपल्याला असं वाटतं की अवतारांच्या जीवनामध्ये हा संग्राम हे कसं काय? कामना वासना तर साधारण जीवामध्ये असतात किंवा कामना वासना या साधकामध्ये सुद्धा असतात, आपण सगळे साधक आहोत. पण हा विचार करणं म्हणजे आपलं कमकुवतपणा, आपली भक्ती ही कमकुवत आहे, आपलं मन हे कमकुवत आहे हे दर्शवत असतं. अवतारांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना सूक्ष्म वासनांशी खूप संग्राम करावा लागतो याची सखोल चर्चा मागच्याच वर्गात आपण केलेली होती. सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. आणि जेव्हा साधकाचं मन किंवा अवतारांचं मनसुद्धा साधना करून करून सूक्ष्म होत जातं, तर त्याच्यामध्ये काय बदल घडतात की त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक शक्ती त्याची एक खूप तीव्र होऊन जात असते. आणि त्याच्याबरोबरच मन सूक्ष्म झाल्याने वासनासुद्धा सूक्ष्म होतात. आणि सूक्ष्म स्तरावरती या वासना त्याचा जो छळ असतो तो खूप तीव्र असतो. का असतो? की साधारण जीव किंवा साधक याची आपण जर चर्चा केली तर अनेक प्रकारच्या चुका साधकांकडनं किंवा जीवांकडनं घडत असते आणि त्याचं मन इतकं ग्रास स्थूल असतं की त्या सगळ्या विचारांची काही वाईट विचार मनात आला तर त्याचा त्याला काही फार खेद वाटत नाही. साधक जर सजग असेल तर त्याला ती तो खेद वाटतो. पण अवतार त्यांचं मन अत्यंत सूक्ष्म झालेलं असतं, एक पण चुकीचा विचार जर त्यांच्या मनात आला तर त्याचा त्यांना खूप त्रास होत असतो याची चर्चासुद्धा आपण मागच्या वर्गात आपण केली होती. आज आपण जी चर्चा करणार आहोत अवतारांची, पुन्हा दोन स्तरांवरती त्यांचं जे जगणं असतं ते नेमकं, म्हणजे या प्रकारची अनेक चर्चा की त्याच्या दोन स्तरावर जगणं आहे पण आधी केलेली आहे, पण प्रत्येक वेळेस एक काहीतरी सूक्ष्मतर परत किंवा सूक्ष्मतर ज्याला म्हणतो की एक लेअर त्याची आपण चर्चा करत आहोत. तर आजसुद्धा हे जे अवतार असतात हे कसे दोन पातळीवरती म्हणजे निवास करून आणि कसं आपल्या सर्व लोकांच्या कल्याणाकरता ते सहजगत्या कातर येतात सामान्य पातळीवरती किंवा दिव्य पातळीवरती, आपण याची थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि विशेष करून हे एक सिद्धांत लक्षात ठेवून की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना सूक्ष्म वासना छळत असतात. आणि आपण आपल्या मनाच्या कमकुवतपणामुळे आपल्याला वाटतं की नाही त्यांच्या जीवनात कसली सूक्ष्म वासना आणि त्यांचा कसला संग्राम, ते तर नित्य शुद्ध बुद्धमुक्त आहेत, शास्त्र पण सांगतं आपल्याला. आणि शास्त्रामध्ये तर प्रत्येक अवतारांचे जन्म काय सांगितले आहेत की ते जन्मापासूनच पवित्र आहेत. अगदी बिलकुल हे वाक्य सत्य आहे. भगवद्गीतेच्या शंकर भाष्यामध्ये भगवान कृष्णाच्या जन्माच्या संदर्भात बिलकुल हेच लिहिलेलं आहे की त्यांनी कृपा करून त्यांनी अवतार ग्रहण केलेला आहे. पण मग ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज हे तत्व मानायला का तयार नाही आहे, हे तत्व ते मानायला का तयार नाही आहेत की अवतारांच्या जीवनात सूक्ष्म वासना असतात असं त्यांचा आग्रह का आहे? तर या संदर्भात आपल्याला थोडंसं चिंतन करावं लागेल. आणि आधी आपण आपली स्थिती काय आहे त्याचं चिंतन करूया आणि मग नंतर भगवान श्रीरामकृष्णांची स्थितीवरती जाऊया. भगवान श्रीरामकृष्ण दोन पातळीवरती सहजपणे निवास करू शकतात. आपण बघतो वचनामध्ये आत्ता चिंतन करत आहेत, काही बोलत आहेत भगवत भगवानांच्या संदर्भामध्ये, ईश्वराच्या संदर्भामध्ये, आणि लागलीच त्यांचं मन समाधीमध्ये जात असतं. पण आपली स्थिती काय? आपली स्थिती की आपण एकाच पातळीवरती राहू शकतो आणि त्याला आपण म्हणतो व्यवहारिक
किंवा साधारण किंवा सांसारिक पातळी, याच्या पलीकडे आपलं मन जात नाही. आणि त्याच्याचबरोबर आपला अनुभव काय आहे, आपला अनुभव जर बघितला बंधू भगिनींनो, तर आपला अनुभव जो आहे हे जग सत्य आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही प्रकारची अनुभूती झालेली नाही आहे, तर शहाणपणा यातच याच्याचमध्ये आहे की या जगाला सत्य तरी सत्य मानून आणि ईश्वराची म्हणजे भक्ती करणे आणि भक्ती करून मोक्षाकडे जाणे. जर आज आपला अनुभव असा नाही आहे, उगीच आपण तोंडाने असं म्हणणं योग्य होणार नाही, तर हे जग सत्य आहे. तर आता हे जग सत्य आहे, हा आपला अनुभव आहे, तर कोणत्या अनुभवाच्या आधारे आपण असं सांगतो की भगवान श्रीरामकृष्ण हे यांच्या जीवनामध्ये किंवा यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वासना नव्हत्या? आपण काय अवतार आहोत का? पहा, ऋषीप्रवर किती सूक्ष्म विचार करतात आणि अशा प्रकारच्या भक्तीला ते मान्यता देत नाहीत. आणि ते आपल्या सर्वांना उत्साहित करतात की पहा, भगवान श्रीरामकृष्ण त्यांना सुद्धा आपल्यासारखा संग्राम करावा लागला आणि त्या संग्रामाची स्मृती आपल्याला देऊन आपल्याला प्रेरित करतात की आपण सुद्धा त्यांच्यासारखा संग्राम केला पाहिजे. पुढे थोडं जाऊया. पुढे ते म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे त्यांना हे शक्य होतं की दोन पातळीवर जगणं, तर जोपर्यंत आपल्याकरता हे जग सत्य आहे तोपर्यंत त्यांच्या मनाची स्थिती आपल्याला कशी कळणार? हां, जर त्यांच्या कृपेनं आणि साधना करून आपण जर त्या स्थितीवरती पोहोचू शकलो, त्या ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकलो, ते अनुभवात जर आपले आलं, तर तेव्हा आपण आणि भगवान श्रीरामकृष्ण एका पातळीवरती असू आणि तेव्हा आपण ठांबेठोकपणे सांगू शकू की हो, खरंच भगवान श्रीरामकृष्णांनी जी काही साधना केली हे त्यांचं सोंग होतं. हा मुद्दा ऋषीप्रवरांनी इतका ठासून मांडला आहे लीला प्रसंगामध्ये. माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी ते वाचलं असेलच, पण पुन्हा एकदा वाचा. आज आपला अनुभव आपल्याला सांगतो हे जगत सत्य आहे, आणि त्या अनुभवावरती राहून आपण ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरती जाऊन, म्हणजे अनुभवात नाही आहे पण त्या पातळीवरती जाऊन हे सांगणं की भगवान श्रीरामकृष्णांची साधना हे त्याचं सोंग होतं, हे अत्यंत बिलकुल विसंगतीपूर्ण होणार. आपण राहत आहोत साधारण पातळीवरती, व्यावहारिक पातळीवरती, आणि चर्चा करत आहोत ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरची, हे योग्य आहे का? किती सूक्ष्म विचार ऋषीप्रवरांनी मांडलेला आहे. मग त्यांची काय अपेक्षा आहे? त्यांची ही अपेक्षा आहे की जसं भगवान श्रीरामकृष्ण हे दोन पातळीवरती राहत होते, साधारण पातळीवरती सुद्धा सहजपणे येऊ शकत होते आणि ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरती सुद्धा ते जाऊ शकत होते, तर आपल्याला त्यांच्याबद्दल असं कोणत्याही प्रकारची म्हणजे एक विचार करणं ही आपल्या भक्तीची हा कमकुवतपणा आहे. आपण साधना करून जेव्हा त्या पातळीवरती पोहोचू, त्या पातळीवरनं असं काही सांगणं, मग ते तेव्हा योग्य होईल की खरंच भगवान श्रीरामकृष्णांनी हे मानव देह धारण करून आणि त्या सगळ्या कामना वासना त्या सगळ्या म्हणजे खेचून आपल्या मनात टाकून आणि त्यांचा नायनाट कसा करायचा हे आपल्याला शिकवलं. पण हे तेव्हाच शक्य आहे की जेव्हा आपण त्या पातळीवरती जाऊ. आणि जर त्या पातळीवरती आपण नाही पोहोचू शकलो, तर आज आपलं असं हे बोलणं की त्यांची ती साधना सोंग होतं हे एकदम योग्य होणार नाही. भगवान श्रीरामकृष्ण आपण त्यांची थोडी जास्त चर्चा करूया, म्हणजे विशेषकर हे दोन स्तरावरती जगत असतात, सामान्य पातळीवरती पण आणि ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरतीवर त्याच्यावरती सुद्धा. तर याच्या पुढचा मुद्दा जो ऋषीप्रवर घेणार आहेत की अवतारांची ही जी शक्ती असते की त्यांच्या सानिध्यात भक्त जेव्हा साधना करतात श्रद्धा भक्तीने, तर त्यांच्याकरता हे सुद्धा शक्य आहे की भक्त किंवा साधक सुद्धा या दोन्ही पातळीवरती राहू शकतात. जर साधक श्रद्धा भक्तीपूर्ण
त्यांचा सहवास त्यांना लाभला, त्यांचा सत्संग लाभला आणि त्यांनी ज्या काही उपदेश केले त्या उपदेशाचं पालन जर आपण सर्वांनी केलं बंधू भगिनींनो, तर हे आपल्याकरता सुद्धा शक्य आहे की आपणसुद्धा त्या दोन पातळीवरती राहू शकतो, किंवा किमान या जगाचं मिथ्यत्व आपल्याला पटून आणि आपल्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. भगवान श्रीरामकृष्णांची साधना ही हे त्यांचं सोंग नव्हतं आणि हे ते दोन पातळीवरती सहजपणे राहू शकत होते. तर तिथे एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सामान्य पातळीवरती राहत असताना त्यांना तुमच्या आमच्यासारखे प्रलोभन छळत का नव्हते. पहा, हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न स्वतः ऋषीप्रवर हे मुद्दे उचलतात आणि त्याचं निराकरण करतात. आता सामान्य पातळीवरती आल्यानंतर तर भगवान श्रीरामकृष्णांनासुद्धा हे जग सत्य आहे. हां, जर ते दिव्य पातळीवरती आहेत, ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरती आहेत, तर मग त्यांच्याकरता हे जग मिथ्या आहे. हे ते दोन पातळीवरती राहतात, या क्षणी या पातळीवरती, त्या क्षणी त्या पातळीवरती. तर आपण आधी चर्चा करूया की जेव्हा हे अवतार ह्या दिव्य पातळीवरती जेव्हा राहतात तेव्हा त्यांचा अनुभव काय असतो. अर्थातच आपल्याला ते माहीत आहे, पण तरी इथे ऋषी प्रवरांनी दोन शब्द वापरलेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण शब्द त्यांनी जे वापरलेत ते तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो. ते म्हणतात की देहामध्ये राहून विदेह भाव संपन्न. शब्दांकडे लक्ष द्या बरं. देहामध्ये राहूनसुद्धा विदेह भाव संपन्न असे भगवान श्रीरामकृष्ण. म्हणजे देहामध्ये ते आहे विद्यमान, पण त्यांना देहाचा भान नाही आहे. याला म्हणतात ती समाधीची स्थिती, किंवा तो दिव्य भाव. म्हणजे उदाहरण देतात ऋषीप्रवर की जसं एक कमलाचं फूळ किंवा कमलपत्राक्ष, त्याचे जे पानं असतात आपण बघतो की ते पाण्यात असतं, पण कधी पण ते पाण्याने ओलं झालेलं नसतं. ते कधी पण पाण्याने ओलं झालेलं नसतं. बिलकुल हीच्या हीच स्थिती भगवान श्रीरामकृष्णांची म्हणजे समाधीमध्ये होत असते की देहामध्ये असूनसुद्धा तो देहभाव नाही. आणि हीच स्थिती जर आपण बघितली तर स्वामी विवेकानंदांना त्यांचं जीवनाचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की दोन ठिकाणी आपल्याला ती आपल्याला म्हणजे वाचनात येतं की पहिले तर काशीपूरला असताना जेव्हा त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना ते समाधी लाभ होतो, निर्विकल्प समाधी, तर ते खूप असे घाबरून जातात प्रथमदर्शनी. आणि ते आपल्या सवंगणी विचारतात की अरे म्हणजे हातपाय कुठे आहेत. आता त्यांचे इतर सवंगणी ते बघतात आहेत की त्यांना ते सगळा अनुभव होऊन राहिला आहे, म्हणजे दिसतात आहे की त्यांचे हातपाय तिथेच आहे, पण त्यांचं मन समाधीत गेले असल्यामुळे त्यांना आपल्या शरीराचा पूर्ण बोधच नाही आहे. म्हणजे शरीरामध्ये असूनसुद्धा शरीर बोध नसणे. आणि हाच अनुभव एकदा त्यांना थाउजंड आयलंड पार्कमध्ये सुद्धा झाला होता. एका रात्री ते फिरायला निघाले आणि संध्याकाळी, आणि खूप पाऊस सुरू झाला आणि ते एका मोठ्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले होते. आणि पाऊस सुरू झाला, इतर सगळे जे त्यांचे शिष्य होते, सगळ्याच भगिनी होत्या, त्या सगळ्या घाबरल्या की पाऊस सुरू झालेला आहे, अंधार आहेत, परत आलेले नाही आहेत. आणि ते सगळे निघतात मग टॉर्च वगैरे घेऊन, छत्री वगैरे घेऊन, आणि ते बघतात की एका वृक्षाखाली बिलकुल जसं एक निश्चेत शरीर, प्रेत जसं पडलेलं असतं, तसे स्वामीजी बिलकुल असे पडलेले आहेत. खूप घाबरून गेलेत, पण काही काळानंतरच स्वामीजी पुन्हा सामान्य पातळीवरती येतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की जरी स्वामीजींना आणि माताजीच्या जीवनातसुद्धा नीलांबर बाबूंच्या उद्यानगृहामध्ये माताजींना हीच स्थिती लाभलेली होती, ठाकुरांना ही स्थिती बिलकुल वरच्यावर लाभत असे. तर म्हणण्याचा अर्थ काय की देहामध्ये राहूनसुद्धा देहभान हरवणे, किंवा ज्याला म्हणतो की सदेह मुक्ती, अजून एक शब्द वापरला आहे जीवनमुक्त, म्हणजेच की ठाकुरांकरता हे फार सहज शक्य होतं. आणि जेव्हा ते या दिव्य भावात असायचे
या ब्रह्मज्ञानाच्या स्तरावरती असायचे तेव्हा त्यांचा अनुभव कसा असायचा की ह्या जगाला अस्तित्व नाही आहे, हे जग म्हणजे नुसतं एकमेव ब्रह्म आहे, अजून त्याच्या सोड व्यतिरिक्त काही नाही, एकमेव ब्रह्म आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, हा त्यांचा अनुभव असायचा. कोणत्या स्तरावरती? जेव्हा ते दिव्य भावात असायचे, जेव्हा ते निर्विकल्प समाधीच्या अवस्थेत असायचे. आणि एवढंच नव्हे, जर सामान्य पातळीवरती जरी असायचे तर त्यांना अनेकदा थोडीशी पण काही उद्दीपना झाली तर लागलीच त्यांचं मन साधारण स्तरापासून एकदम झेप घ्यायचं, तर एकदम दिव्यभावात जायचे. असे अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ एक दोन आपण इथे याची चर्चा करूया. आणि फार इंटरेस्टिंग आहे, बघा इतकं इंटरेस्टिंग आहे की बस रे बस. एक उदाहरण पहिले तर फारच गमतीशीर आहे. पहा, आपण चर्चा काय करत आहोत की अवतार दोन्ही पातळीवरती सहजपणे राहू शकतात आणि थोडीशी पण उद्दीपना झाली की त्यांचं मन हे साधारण हे राज्य सोडून ते सहजपणे दिव्यभावात ते जाऊ शकत होते. एकदा भगवान श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरून कलकत्त्याला निघाले होते, कोणा एका भक्ताच्या घरी ते म्हणजे जायला निघाले. आणि जेव्हा जात असताना रस्त्यामध्ये एक दारूची दुकान आता रस्त्यावरती असतेच, आणि ते दारू झोपल्यानंतर दारुडे कशा दंगा करतात आपल्याला माहिती आहे. आणि तो सगळा गोंगाट आणि तो आनंद त्यांचा सुरू होता, काहीतरी अंगभंगी करून नाचणे, ती बाटली हातात घेऊन नाचणे वगैरे सगळं काही सुरू होतं. आता हे सगळं बघितल्यानंतर आपली स्थिती काय असते? आपण तोंड फिरून घेतो किंवा काहीतरी वाईट साईट आपल्या मनात विचार येतात, शिव्याच घालतो त्यांना. पण ते बघितल्यानंतर बग्गीमध्ये त्या टांग्यात बसलेले ठाकूर ते बघतात की ते सगळे आनंद करत आहेत, तर ते बघून ठाकूरांसमोर इतक्या उच्च अवस्थेत गेलं की वाह वाह, बहुत खूप, चालू द्या, काय आनंद आहे, असं म्हणतो म्हणतात ते उभे झाले आणि तोल गेला आणि ते खाली पडणार. आता त्या दारुड्यांचा तो तामसिक आनंद बघून ठाकूरांचं मन इतक्या वरती गेलं, ते उभे राहिले आणि खूप खूप खूपच चांगलं आहे, आनंद करा आनंद करा. त्यांना त्या दिव्य आनंदाची अनुभूती झाली आणि उठून ते आता म्हणजे त्यांच्याबरोबर नेमकं कोण ते लक्षात नाही, त्यांनी त्यांना सावरलं, नाहीतर ठाकूर त्या दिवशी त्या बग्गीच्या खालती पडले असते. म्हणण्याचा अर्थ काय की अवतार हे दोन्ही पातळीवरती राहू शकतात, दोन्ही पातळीवरती राहू शकतात. चैतन्य महाप्रभूचं एक उदाहरण बघूया. त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य महाप्रभू पश्चिम म्हणजे बंगालच्या प्रांतमध्ये कुठे प्रवास करत असताना, प्रवास म्हणजे पायीच प्रवास, तेव्हा तर काही अशा गाडी वगैरे काहीच नव्हतं, आणि प्रत्येक ठिकाणी देवाचं नाव लोकांना ऐकवत आणि या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जायचं. आणि असे जात असताना त्यांना असं सांगण्यात आलं की एका विशिष्ट गावाची जी माती असते ती त्या खोल बनवण्याकरता अत्यंत उपयुक्त असते. आणि असं बोलल्यानंतर लागलीच त्यांचं मन, म्हणजे पहा या गावातली माती त्या खोल बनवण्याकरता अत्यंत उपयुक्त असते. खोलमधून त्यांना लक्षात आलं चैतन्य महाप्रभूंना कीर्तन, आणि कीर्तन कोणाचं? तर भगवान कृष्णांचं. आणि त्यातून त्यांचं मन इतकं लीन झालं की तिथेच ते सामान्य जी ही असते त्यांची जी सामान्य स्थिती ती हरपून बसले आणि मन त्याच्या दिव्यभावात गेलं. म्हणजेच हे अवतार हे लागलीच एका पातळीतून दुसऱ्या पातळीवर जायला त्यांची इतकी ती ताकद हे असते, उद्दीपन इतकं असतं. एक भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातला अजून एक प्रसंग थोडा वेगळा आहे, पण भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः आपल्या मुखातून या गोष्टी सांगितलेल्या आहे की कलकत्त्याच्या रस्त्यावरती जात असताना कुत्रे एकदम सामान्य स्तरावरती असताना
ते सगळं गोष्ट बघूनसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांना त्या दिव्य आनंदाची अनुभूती झालेली होती. म्हणजे ज्या गोष्टी बघितल्यानंतर आपण साधारणपणे आपल्याला किळस येते किंवा आपण फार असं म्हणजे वैतागून जातो, पण भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक ज्याला म्हणतो घटनेतून, त्यांचं मन हे नेहमी उंच पातळीवरती जातं असायचं. एकदा दक्षिणेश्वरी असताना गिरीशचंद्र घोष, मी हे मुद्दाम का सांगतोय की अवतारांना हे जसं आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो आपल्याला फार सहज शक्य असतं ते. आत्ता आपण या खोलीत बसलेलो आहोत आणि आपल्याला असं वाटलं की नाही आता मला ऑफिसमध्ये जायचं आहे, हे आपल्याला फार सहज शक्य आहे. बिलकुल तसंच या अवतारांना जसं शक्य असतं. दक्षिणेश्वरी असताना एकदा गिरीश घोष आले ठाकुरांच्या भेटीला आणि खूप प्यायलेले होते आणि त्यांना काय वाटलं काय जणू, आणि ते येऊन त्यांनी काहीतरी अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली, म्हणजे एकदम खालच्या पातळीवरती. आणि त्या सगळ्या शिव्या बघितल्या ऐकल्यानंतर जे उपस्थित भक्त होते, भगवान श्रीरामकृष्ण काहीच विरोध करत नाही आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी ते स्थान सोडलं, सगळे इकडे तिकडे जाऊ लागले. पण भगवान श्रीरामकृष्णांची काय प्रतिक्रिया होती, त्यांच्या मनात विचार आला की वाह आई वाह, ज्या शब्दांने सगळे मंत्र रचल्या गेलेले आहेत त्याच शब्दांने या सगळ्या शिव्यासुद्धा रचल्या गेलेल्या आहेत. असं करून त्यांचं मन जातं एकदम भावतारिणीच्या पायाशी आणि त्यांचं मन दिव्यभावात जातं. जिथे साधारण लोक अत्यंत कंटाळून जातात हे सगळं ऐकून किंवा वैतागतात, तिथेच भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक गोष्टीतून कसं त्यांचं मन एक दिव्यभावात जात असतं. ह्या घटना तुम्हाला इतक्या सगळ्या मुद्दाम का सांगत आहे बंधू भगिनींना, त्याचं फक्त कारण एकच की अवतारांच्या जीवनामध्ये हे दोन स्तर, आणि जेव्हा ते दिव्य भावात स्थित असतात तेव्हा त्यांच्याकरता हे सगळं जग हे म्हणजे एकदम मिथ्या आणि फक्त एक ब्रह्मतत्वच सर्व्या दूर खेळत आहे याची प्रचिती, याचा अनुभव, प्रचिती पण नाही अनुभव बिलकुल, हे त्यांना सतत लाभत असतो. पण एक दुसरं डायमेन्शन ज्याची चर्चा मागच्या वेळेस केली होती पण वेगळ्या पद्धतीने, आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण मांडण्याचा प्रयत्न करूया की जेव्हा अवतार साधारण स्तरावरती येतात आपल्याकरता हे जग सत्य आहे, आपली एकच पातळी आहे, पण भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा साधारण पातळीवरती यायचे तेव्हा त्यांचा या जगाच्याबद्दल अनुभव काय होता किंवा काय असायचा. अर्थातच ज्या पद्धतीने आपण या संसाराला सत्य समजतो त्या पद्धतीने ते या संसाराला सत्य समजायचे नाही. पण असत्य म्हणून सपशेल सोडून पण नाही द्यायचे. लक्षात येतंय? दिव्य पातळी सोडूनच द्या की त्या पातळीवरती त्यांच्याकरता हे सगळं जग असत्य आणि सगळ्यादूर ब्रह्मतत्व खेळत आहे ही त्यांची अनुभूती. पण जेव्हा सामान्य स्तरावरती यायचे तर आपल्याला जसं जग हे सत्य वाटतंय तसं त्यांना ते सत्य वाटायचं का? नाही. पण त्यांना हे जग असत्यसुद्धा वाटायचं नाही. का? कारण की ते प्रलोभित नाही व्हायचे. आणि एवढंच नाही तर भक्तांच्या स्तरावरती येऊन त्यांचे दुःख समजून, आणि एवढंच नाही की त्यांना त्या दुःखातून वरती आणण्याकरता ते प्रयत्न कसे करायचे. मागच्या वेळेस आपण सिंदूरिया पट्टीचे मणिमल्लिकचं उदाहरण घेतलं होतं आणि ते त्यांच्या स्तरावरती जाऊन त्यांचे दुःख समजू शकले होते. पण आज आपण अजून एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण घेऊन हे समजूया की ते भक्तांना प्रत्येकाची पातळी समजून ते कसे उचलायचे. म्हणजे सामान्य पातळीवरती येऊन ज्या पद्धतीने आपण या जगाला ग्रहण करतो सत्य समजून तसे ते ग्रहण करायचे नाही.
पण असत्य म्हणून सपशेल त्याचा तिटकारासुद्धा करायची नाही, ही एक विचित्र एका स्टेजवरती येऊन ते या जगाला बघायचे. आणि तेच आपले पुढे मांडण्याकरता आज मी जे उदाहरण घेणार आहे ते आहे गोलाप माचं. गोलाप माच्या जीवनाचा एक थोडासा आढावा घेऊया. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आपल्या गोलापमा गोलाप सुंदरी देवी, त्यावेळेस लग्न फार लवकर व्हायचं. लग्न झालं, काळाच्या ओघामध्ये एक मुलगा एक मुलगी त्यांना झाल्या. आणि हे दोन अपत्य पदरी पडल्यानंतर पतींचं देहावसान. अजून काहीच, तो मुलगा थोडा मोठा झाला, थोडा मोठा, तो पण कालवश झाला. त्यांची मुलगी ती थोडी चंडी, ती थोडी मोठी झाली. तिचं लग्न फार एका प्रतिष्ठित राजाच्या घराण्यात होतं, पण ती पण काही सुखाने नांदत नाही. आणि काहीच काळामध्ये तीसुद्धा कालवश होते. म्हणजे सिरीज ऑफ ज्याला म्हणूया की दुःख दुःख दुःख, मिजरी मिजरी मिजरी. आणि अशा मनाच्या अत्यंत भग्न अवस्थेमध्ये त्यांची एक मैत्रीण, त्यांच्या घराच्या शेजारी राहणारी योगिन्मा, त्या त्यांना घेऊन येतात भगवान श्रीरामकृष्णांकडे. आणि त्यांच्या पहिल्याच भेटीची वर्णना आपल्याला वाचायला मिळते. मी आपल्या पुढे जशीच्या तशी वाचू इच्छितो, पण आपल्या सर्वांना फक्त एकच विनंती आहे की मुख्य मुद्दा विसरू नका. या घटनांच्या या चक्रामध्ये आपण चर्चा करत आहोत भक्तां अवतारांचं दोन स्तरांवरती जगणं. किती सहजपणे ते सामान्य गोष्टी ज्यांना घेऊन आपण वैतागत असतो, तर त्याच गोष्टींना बघून किंवा ऐकून भगवान श्रीरामकृष्ण कसे सहजपणे एका दिव्य पातळीवरती जाऊ शकत होते. पण सामान्य स्तरावरती आल्यानंतर ज्या पद्धतीने या संसाराला आपण आसक्त असतो, तसे भगवान श्रीरामकृष्ण आसक्त नसायचे. आणि भक्तांचं मन कसं सहजपणे उचलायचे, किंवा कधीकधी भक्तांच्या स्तरावरती येऊन ते दुःखसुद्धा व्यक्त करायचे, त्याचं उदाहरण मागच्या वेळेस बघितलं होतं. आज आपण बघूया की गोलापमाला ते कसं उचलतात. आता सिंदुर्यापट्टीचे मणिमल्लिक यांनासुद्धा त्यांनी उचललं होतं, पण वेगळ्या पद्धतीने. एकदम वेदांत सांगितलं नव्हतं, पण आज कदाचित ते वेदांत सांगणार आहे. का? कारण की जे साधक समोर बसलेले आहेत, म्हणजे गोलापमा, कदाचित त्यांची ती पातळी होती. तर हे सांगण्याकरता त्यांच्या स्वतःची काय अनुभव, म्हणजे गोलापमानी काय सांगितलं होतं त्यांच्या आठवणीमध्ये, मी ते जसंच्या तसं वाचू इच्छितो. आता गोलापमा म्हणतात ते बरं. 1885 सालची ही घटना. या प्रथम दर्शनाबद्दल गोलापमांनी मागाहून म्हटलं आहे. ठाकुरांकडे प्रथम गेले ते चंडीच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या शोकाने तप्त होऊनच, म्हणजे चंडीनी देह सोडलेला आहे. योगीन मला त्यांच्याकडे घेऊन गेली, म्हणजे आपल्या योगिन्मा. ठाकुरांनी माझ्या मस्तकाला स्पर्श केला आणि काय आश्चर्य, माझा शोक चट सारा पळून गेला. निमिषार्धात चित्त कसं शांत प्रफुल्लित झालं. एखाद्या ज्ञानाप्रमाणे मला हसू फुटलं. हे जाणवून की मी केवळ अभिनय करायला जगात आले आहे. या वाक्याकरता मी सगळं वाचलं बरं. मग हीच्या हीच गोष्ट मणिमल्लिकांना का नाही सांगितली हो? त्यांची पातळी वेगळी होती. मणिमल्लिक कदाचित अजून तितके तयार झाले नव्हते वेदांताचे सगळं तत्व समजून घ्यायला.
आणि इथे एक अजून आपल्या सर्वांचा मी लक्ष वेधू इच्छितो. ठाकुरांनी स्पर्श केला आणि त्यांचं दुःख नाहीसं झालं हे कोणत्या चमत्काराच्या अर्थाने तुम्ही घेणार नाही हे मला पूर्ण विश्वास आहे. तरी मी सुद्धा सांगतो की हे काही चमत्कार नाही आहे. साधारणपणे जे काही बाहेरचे सगळे तथाकथित बाबा लोक चमत्कार वगैरे करतात त्या अर्थाने आपण तुम्ही घेणार नाही मला माहिती आहे, पण तरीसुद्धा सांगतो की त्या अर्थाने मुळीच आपल्याला घ्यायचं नाही, कारण की ती अवतार शक्ती आहे. आणि अवतार म्हणजे काय आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. स्वामी विवेकानंद सांगतात की अवतार म्हणजे काय, तर हे कपाल मोचन असतात, होतंचं नव्हतं करण्याची त्यांची ती ताकद असते, पण ती शक्तीचा उपयोग ते फार कमी वेळा करतात, नाही तर लोक चमत्कारांकडेच धावतील. होतंच्या नव्हतं करण्याची ताकद त्यांची असते. आणि त्यांनी जे स्पर्श केला आणि जे सांगतात गोलापमा की माझं चट सारं माझं सर्व शोक पळून गेलं, निमिषार्धात चित्त कसं शांत प्रफुल्लित झालं, एखाद्या ज्ञानाप्रमाणे मला हसू फुटलं, हे जाणवून की मी केवळ अभिनय करायला जगात आले आहे. इथे कोण कोणाची आई आणि कोण कोणाची मुलगी, आपल्या स्वंद आयुष्यभर दुःख झेलून ही बाई काय म्हणते की इथे कोण कोणाची आई आणि कोण कोणाची मुलगी. बालपणी कापसाच्या बाहुल्यांशी खेळले नि मग हाडा मांसांच्या मुलींसाठी मी शोक का करावा, साराच बाहुल्यांचा खेळ, जो भगवंतासाठी शोक करतो तोच धन्य होय. ही कोण बाई म्हणतीये जिनी आपल्या स्वंद आयुष्य दुःख दुःख आणि दुःखच भोगलंय, गरिबी 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 आणि आपल्या जवळपासच्या लोकांचा मृत्यू ज्या बाईंनी बघितला आहे त्याचे हे उद्गार आहेत. आणि ते पण केव्हा, जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची पहिली भेट होते अवतारांशी. मी हे घटना मुद्दाम का मांडली बंधू भगिनीने तुमच्या पुढे, फक्त हे सांगण्याकरता की जेव्हा अवतार सामान्य पातळीवरती जगतात, तुमच्या आमच्या पातळीवरती जगतात, तर ज्याप्रमाणे या जगाला आपण आसक्त होऊन बघतो तसं ते बघत नसतात. जरी ते सामान्य पातळीवरती जगतात तरी ते तुमच्या माझ्यासारखे दुःखी होत नाही, ती पण शक्ती त्यांची आहे. मागच्या घटनेमध्ये ते दुःखी झाले होते. मी तुमच्या पुढे काय मांडू इच्छितो लक्षात येतं आहे. मागच्या घटनेमध्ये ते दुःखी झाले होते मणिमल्लिक बरोबर, पण या घटनेत ते दुःखी झालेले नाही आहे. किती मल्टी कलर्स आहेत ठाकुरांमध्ये बघा, अँड दॅट इज अवर ठाकूर, दॅट इज अवर ठाकूर की पहा. आणि प्रत्येक भक्ताबरोबर त्यांचे फार वेगळे संबंध आहेत, त्याच्या त्याच्या पातळीवर जाऊन त्याला ते शिकवतात, त्यांना ते उचलतात. स्वामी विवेकानंद म्हणतात एका ठिकाणी की अ टीचर इज वन हू कॅन गो डाऊन टू द लेवल ऑफ एव्हरी स्टुडंट अँड रेज हिम फ्रॉम हिज ऑर हर लेवल. एक खरा शिक्षक कोण असतो की तो त्या आपल्या शिष्याच्या पातळीवर जाऊन आणि तिथून त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. तर हे काय आहे, हे पण दोनच उदाहरण बघितले आपण, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की एकदा कसे वागले आणि एकदा कसे वागले. आणि दिव्य भावात वागल्यानंतर तर सगळ्या दूर ते एकच बघतात. दिव्य भावात स्थिर झाल्यानंतर तर कुठे पण कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा कोणत्याही प्रकारचं चूक हे बघतच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी ते फक्त भावच बघत आहेत. त्यांची ही भेट, त्याचा शेवट, पहिली जी भेट असते त्याचा शेवट ठाकूर कसं करतात ती ओळसुद्धा इथे लिहिलेली आहे, मी जस्ट ती वाचतो. ठाकूर म्हणतात, आपली शोक कहाणी ठाकूरांना सांगून गोलापमा त्यांनी आपलं मन हलकं केलं. त्यावर ठाकूर उद्गारले, किती भाग्यवान तुम्ही, इतकं दुःख भोगून आलेले आहे. आणि काय म्हटलं ठाकूर की तुम्ही किती भाग्यवान तुम्ही ज्यांचं आपलं असं कोणी नाही, भगवान त्याला हात देतात. ज्यांचं आपलं कोणी नाही त्याला भगवान हात देतात. पहा, म्हणजे एका प्रकारे त्यांना आध्यात्मिक धाडस देत आहेत. जन्म मृत्यू हे आपल्या हातात नाही आहे,
आणि धाडस देतात म्हणजे कोणत्या स्तरावरती देतात आहे की गोलाप्पा स्वतः विचार करतात ते की अरे या जगामध्ये मी फक्त एक नाटकामध्ये भाग घेण्याकरता इथे आलेली आहे आणि इथे कोण कोणाचं कोण कोणाची आई आणि कोण कोणाची मुलगी ते स्वतः म्हणतात. तर पहा अवतारांची बंधू भगिनींनो ही शक्ती असते की जेव्हा ते आपल्या पातळीवरती येतात सामान्य पातळीवरती येतात तर ज्या पद्धतीने आपल्याला हे जग सत्य वाटतं आपण आसक्त होऊन सुख दुःख भोगत असतो प्रलोभित होत असतं पण अवतार त्यांच्या त्यांची जी शक्ती त्यांना ज्याची त्यांना अनुभूती होत असते त्या शक्तीमुळे ते कधी पण प्रलोभित होत नाही आसक्त होत नाही. अजून एक घटना मला स्मरणात येत आहे सांगण्याचं मोह टाळू शकत नाही म्हणून आणि संदर्भ आहे म्हणून सांगतो. भगवान श्रीरामकृष्णांचे एक बालपणाचे मित्र होते राम मलिक नावाचे आणि परिवर्ती काळामध्ये ते ठाकुरांना भेटायला येतात. ठाकूर दक्षिणेश्वरी आहेत आणि आपल्या सख्या संसाराच्या वेदना त्यांना सांगतात. ठाकूर स्वतःच्या भाषेमध्ये बोलतात पुढे हे सगळं संवाद गोलाप्पांनी ऐकलेला आहे आणि त्यांनी आपल्या स्मृतिकथेमध्ये सांगितलेलं आहे. पुढे ठाकूर म्हणाले होते म्हणजे याच संवादाच्या पुढे ठाकूर सांगतात की राम आला होता. राम म्हणजे राम मलिक रामचंद्र दत्त नव्हे. राम आला होता माझा बालपणाचा मित्र संसारात संसार केला संसार थाटलं पण त्याला काही मूलबाळ झालं नाही आणि म्हणून खूप शोक करत होता. स्वतःचं मूलबाळ नाही म्हणून एका पुतण्यावरती खूप माया केली. स्वतःचं मूलबाळ नाही म्हणून आपल्या पुतण्यावरती खूप माया केली आणि तो पुतण्यासुद्धा वारला. त्याची ही शोककथा ऐकून मला खूप दुःख झालं. ठाकूरांचं वाक्य आहे म्हणजे ठाकूर जेव्हा कधी भक्तांना त्याच्या स्तरावरती येऊन दुःख सोसून त्याला उभारणी देतात आणि कधी कधी त्याला वेदांत सांगून त्याला त्यांच्या मनाला उभारणी देतात. आता राम मलिकच्या या उदाहरणामध्ये ते त्याच्या दुःखामध्ये समदुःखी आहेत असं वाटतं पण गोलाप्पाच्या बरोबर लागलीच त्यांना वेदांत सांगून ते उचलून राहिलेत. हे पहा ह्या इतके सूक्ष्म अंतराने बंधू भगिनींनो आणि प्रत्येक साधकाच्या मनाची पातळी जडण घडण समजून तसे तसे उपाय भगवान श्रीरामकृष्ण सांगत आहेत. तर ऋषीप्रवर हे जे आपल्याला इथे सांगत आहेत अतिशय महत्त्वाचं की जेव्हा ते एकतर पहिला मुद्दा याची पण चर्चा केली की त्यांच्या जीवनामध्ये सूक्ष्म वासनाशी त्यांचा संग्राम असतो. ते साधनेचा सोंग करतात हे आपल्याला म्हणणं योग्य नाही. का योग्य नाही? कारण की आधी आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं नंतर आपण सांगू शकतो की त्यांचा सोंग होतो तो पण सांगायचं नाही. आणि त्यांचं संग्राम त्यांची साधना त्यांचा संघर्ष बघून आपल्याला ती प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा हाच की जे जेव्हा ते दोन पातळीवरती राहतात एक पातळी म्हणजे त्यांची दिव्य पातळी आणि त्या पातळीवरती जाणं त्यांना फार सहज शक्य असतं. ज्या गोष्टींनी बघून किंवा ऐकून आपण वैतागतो त्या गोष्टींच्या माध्यमातून ते सहजपणे ब्रह्मज्ञानाची पातळी ते प्राप्त करतात. आणि दुसरं हा जी एक तथ्य किंवा तत्व याची चर्चा केली की जेव्हा ते सामान्य स्तरावरती असतात तर ते तुमच्या माझ्यासारखे आसक्त होऊन या जगाकडे बघत नाही प्रलोभित होत नाही किंवा दुःखीसुद्धा होत नाही. दोन स्तरावरती त्यांचा हे राहणं हा मुद्दा तात्पुरता आपण इथे थोडं त्याला थांबूया आणि जे ऋषीप्रवर आता दुसरा मुद्दा आणि अतिशय महत्त्वपूर्ण सांगत आहे त्याच्याकडे वळूया. मी तात्पुरतं त्याला बाजूला का ठेवतो हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. आता ऋषीप्रवर इथे दोन मुद्दे इतके महत्त्वपूर्ण मांडत आहेत आणि ते म्हणजे आता ऋषीप्रवर तुमच्या आणि माझ्या स्तरावरती येत आहेत आणि तुमच्या आणि माझ्या स्तरावरती येऊन ते एक तत्व मांडू इच्छित आहे की जेव्हा एक साधकाची उन्नती होते तेव्हा तो साधक या जगाला कसं बघतो आणि
अवतारांना कसं बघतो. इथे म्हणजे एक विशेष मी सांगू इच्छितो की पहा, आपण सर्वजण साधक आहोत. भगवान श्रीरामकृष्णांना या स्तरापासून दिव्य स्तरापासून पर्यंत जाणं हे सहज शक्य आहे आणि ते जायचेसुद्धा आपण बघतोच. चार उदाहरणं बघितली आपण आत्ता. पण हे आपल्याला शक्य आहे का? नाही. आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागेल. उदाहरण घेऊया. एखादा लहान मुलगा आहे 2.5-3 वर्षाचा आणि त्याला लोअर के जीमध्ये ॲडमिशन त्यांनी घेतलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी तो एकदम काही PhD अभ्यास करू शकणार नाही. त्याला टप्प्याटप्प्याने लोअर KG, अपर KG, KG1, KG2, फर्स्ट सेकंड थर्ड करत PhD पर्यंत जावं लागेल. तर आपली स्थिती बिलकुल तशीच आहे बंधू भगिनींनो, की आपल्याला लोअर KG पासून स्टार्ट करून PhD DSC पर्यंत जायचं आहे. पण हा प्रवास सुरू असताना आपल्या मनामध्ये काय फरक पडत असतो, आपण या जगाला आज कसं बघत आहोत आणि जेव्हा आपण लोअर KG पासून अपर KG ला जाऊ, अपर KG पासून KG1 मध्ये जाऊ, तर या जगाला बघण्यामध्ये आपल्याला काय काय अंतर बघायला मिळेल आहे आणि अवतारांकडे आपली बघण्याची दृष्टी कशी बदलेल हे फार महत्त्वाचं आहे. बरं, आपली जगाकडे बघण्याची दृष्टी आज जी आहे आणि लोअर KG पासून जर आपण अपर KG मध्ये गेलो तर काय फरक पडणार. आणि त्याच्याचबरोबर अवतारांना आज आपण जसं बघतो आहे किंवा ठाकूरांना, आपण ठाकूरचं उदाहरण घेऊया कारण की आपले इष्ट आहेत, एक साधारण साधक म्हणून आणि एक थोडासा उन्नत साधक म्हणून आपण जर ठाकूरांकडे बघितलं तर काय काय अंतर आपल्याला बघायला मिळेल याची फार सुंदर चर्चा ऋषीप्रवरांनी केलेली आहे. तर त्याची थोडी आपण चर्चा करूया. संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन याची चर्चा आपण नंतर करूया. पण आज आपण चर्चा करूया की साधारण स्तरावरती जेव्हा आपण असतो तेव्हा आपण अवतारांना किंवा आपल्या ठाकूरांना कसं बघतो. आणि याचे तर भरपूर उदाहरण उपलब्ध आहेत. साधारण स्तरावरती जगत असताना ठाकूरांकडे साधारण मनुष्य कसं बघायचे याचे अनेक उदाहरण आपल्याला वचनामृतमध्ये आणि लीलाप्रसंगमध्ये बघायला मिळतात. आणि काही तर फार सुप्रसिद्ध आणि फार मजेशीर उदाहरणं आहेत. कारण साधारण मनुष्य ठाकूरांना जेव्हा बघेल तर तो साधारण मनुष्यच बघेल आहे. कारण की ठाकूर अवतार होते म्हणून काय त्यांना चार शिंग नव्हते. जरी ते विष्णूचे म्हणजे अवतार होते पण काही शंख चक्र गदाधर असं काहीच नव्हतं. म्हणजे आणि साधारण मनुष्याला अवतार म्हणजे काय हे कळतच नाही. तर आता समजा त्याच्यापुढे जर ठाकूर आले तर त्याला साधारण मनुष्यच दिसेल. त्याच्याशिवाय त्याला काय दिसणार. आणि याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे योगीन महाराज, योगींद्र मोहन राय चौधरी, हे सगळं आपण वाचलेलं आहे, फक्त संदर्भ म्हणून सांगतो आहे की जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांचं एक ते परमहंस आहेत, फार चांगले साधू आहेत हे ऐकून जेव्हा त्याच्या दर्शनाला जातात, त्यांच्या भेटीला जातात दक्षिणेश्वरच्या त्या मंदिरात, ठाकूर तेव्हा बगीच्यामध्ये काहीतरी काम करत असतात किंवा फूल तोडत असतात आणि नेमकं योगीन महाराज तिथे पोहोचतात. आता ठाकूरांचा वेश कसा होता? सदरा पण नसायचा वरती, अंग फक्त धोतर असायचं आणि धोतराचं जे एक जो पदर असतो ते अंगावरती असायचं. तर योगीन महाराजांना असं वाटलं की हा माळी दिसतो आहे आणि त्यांना एक फूल पाहिजे होतं. भावतारणीनं व्हायला तर ते काय म्हणतात की अहो मला एक फूल द्याल का. ही घटना सगळ्यांनी वाचलेली आहे. हे असं का घडावं? कारण की योगींद्र मोहन त्यावेळेस योगीन महाराज आपले एक साधारण साधकाच्या पातळीवरती होते आणि त्यांनी बघितलं की परमहंसाला भेटायला आले होते पण एकदम साधारण सारखा दिसणारा हा मनुष्य, अंगावरती कापड पण नाही आहे काही व्यवस्थित, म्हणजे नक्कीच हा माळी असला पाहिजे.
आणि याच्याकडे फूल आणि ठाकोरांनी बिलकुल एका सेकंदाचा विलंब न करता एक सुंदर फूल तोडून त्याच्या हातात ठेवलं. दर्शन करून भवतारिणीचं हे शोधत शोधत जेव्हा ठाकुरांच्या खोलीत शिरतात आणि विचारतात बाहेर की अहो ते परमहंस कुठे राहतात बसलेले आहेत, आणि आत शिरल्यावर बघतात की हे तेच इतके ओशाळले इतके लाजले की अरे मी यांना काय समजलो होतो. पण नॅचरली यात योगिंद्र मोहनांची काही चूक नाहीच आहे. आज आपल्यापुढे आपल्यासमोर सुद्धा समजा ठाकूर आलेत एक विभिन्न रूपाने किंवा त्याच रूपात जरी आले तरी आपला जो विश्वास नाही आहे संशय आहे आपल्या मनामध्ये हे आपल्याला स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मायाचा पगडा तसा आहे. असे अनेक गमतीशीरसुद्धा उदाहरण आहेत. एकदा असं घडतं की एक असेच एक त्रयस्थ व्यक्ती परमहंसांना इथे राहतात म्हणून त्यांना भेटायला येतात आणि भेटायला येतात आणि विचारता विचारता ठाकुरांच्या खोलीत शिरतात. ठाकूर तेव्हा ते एक लोड असतो ना तक्के आणि लोड त्याच्यावरती पहुडलेले असतात. आता शिरल्याबरोबर यांच्या काहीतरी परमहंसाची काहीतरी संकल्पना गेरुआ ते काहीतरी असं जटा बिटा दाढी बिडी असं काहीतरी गंधविंद असं लावलेलं खूप रुद्राक्षाच्या माळा वगैरे काहीतरी काहीतरी असेल तसं काहीच बघायला मिळत नाही त्यातून हे पहुडलेलं आहे. तर त्या त्रयस्थ व्यक्तीच्या मनात विचार येतात की वा परमहंस चांगले तक्क्या लोड घेऊन विश्रांती घेत आहेत मच्छरदाणी पण दिसत आहे. हे सगळं मनाशी बोलतात आहेत. ठाकोरांनी ताळलं आणि लागलीच म्हणतात की अहो मी चपलासुद्धा घालतो बरं वंडरफुल आणि ठाकूर आपले ठाकूर आहेत बरं. हे सगळं म्हणजे कोणत्या शब्दात एक्सप्रेस करून मला लक्षात येत नाही आणि बिलकुल एका शक्यचा विलंब करत नाही कारण की त्याची धारणाच नाही आहे ना. अवतार म्हणजे काय ही धारणाच नाही आहे आपली पण नाही आहे बरं. पण त्याच्या मनात हे सगळे विचार येऊन राहिलेत की वा तकिया आहे लोड आहे मच्छरदाणी पण आहे पहुडलेले आहेत परमहंस तर लागलीच ठाकूर म्हणते की अहो मी चपलासुद्धा घालतो. त्याच्यानंतर काय झालं त्याच्या काही वर्णना वाचायला मिळत नाही पण मी काय म्हणतो आहे की बा सामान्य मनुष्य जेव्हा आपली चर्चा काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. चर्चा सुरू आहे तुमची आणि माझी की आपण सामान्य स्तरापासून लोअर के जीपासून पुढे जाऊ इच्छितो तर जर आपली प्रगती झाली तर आपण या संसारामध्ये संसाराला बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये काय फरक आपल्यामध्ये येईल आणि आपण ठाकुरांना कसं बघणार आहोत. तर आज आपली स्थिती तशीच आहे. ठाकूर जेव्हा फार भावात असायचे तर चक्क जसे दारुडे झोकांडे खातात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काही म्हणजे जीभ कशी अडखळते तसे ते बोलायचे अक्षरशः तसे बोलायचे. तर त्यांना एकदा दक्षिणेश्वरी तशा अवस्थेमध्ये बघितल्यानंतर तिथे काही इंग्रज लोक आले होते आणि त्या इंग्रज लोकांपैकी एकाने त्यांना तशा अवस्थेत बघितलं की त्यांना दोन चार जण सांभाळून घेऊन चाललेले आहेत आणि त्यांचे पाय लटपटत आहेत झोक जात आहे हे सगळं बघितल्यानंतर ते जे इंग्रज तो हसतो आणि म्हणतो पहा या माणसाने किती झोकली आहे कारण त्याला माहीत नाही ना की भगवान श्रीरामकृष्णांनी माता भवतारिणीची प्रेमाचं ते जे मध्य ते त्याने तो भावमध्य प्राशन केलेलं आहे हे साधारण लोकांना कसं कळणार. हे कळणं अशक्य आहे एकदम. अशा अनेक घटना आहेत की सामान्य लोक त्यांना बिलकुल म्हणजे सामान्य लोकांसारखेच म्हणजे समजायचे कारण की बाह्य कोणतंही एक्सप्रेशन नसतं जेव्हा एक्सप्रेशन नसायचं आणि महेंद्रलाल सरकारनी तर त्यांनी तो खूपच त्यांनी म्हणजे किस काढला होता. असो तो भाग वेगळा पण आज वेळ झालेली आहे आपण इथेच थांबूया आपण. पण हा मुद्दा फक्त एक लक्षात ठेवा की जो ऋषी परवारांनी याचा पुढे जो मुद्दा मांडलेला आहे तो हा की आपण लोअर के जीचे विद्यार्थी आहोत
आणि आपली जशी जशी प्रगती होईल तर आपल्याला ठाकूर कसे कसे दिसतील, ज्या दिवशी आपण ब्रह्मज्ञानाच्या स्तरावरती जाऊ तेव्हा आपण सांगू शकू की खरंच ठाकूरांचं ते साधनाची सोंग होती आज सांगू शकत नाही. या स्तरावरती राहून त्या स्तराची गोष्ट करणं हे फार चुकीचं होईल, बरोबर. आणि जशी जशी आपली प्रगती होईल तर हे जग आपल्याला कसं दिसेल किंवा आपला या जगाबरोबर व्यवहार कसा असणार, तर उरलेल्या या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वर्गात त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज वेळ संपलेली आहे, आपण आज इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरी ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तू.